वादाच्या जागतिक पातळीवरच्या जनक ज्यांना म्हणतो त्या सिमोन द बोवा, कदाचित आपल्याला ठाऊक असेल, त्यांचे विचारही आपण वाचले असतील. द सेकंड सेक्स नावाचं त्यांचं अतिशय गाजलेलं पुस्तक आहे. जर वाचलं नसेल तर इथे बसलेल्या सभागृहातल्या प्रत्येक महिलेनं, मराठी अनुवादही त्याचा उपलब्ध आहे, ते वाचावं. आदरणीय वर्षा ठाकूर मॅडम यांच्याकडे, त्यांच्या एकूणच कामाकडे बघितल्यानंतर मला त्यांचं एक कोट या ठिकाणी आवर्जून उद्धृत करावंसं वाटतं. सिमोन द बोवा म्हणतात, हमें सिर्फ मर्दों के हाथों से सत्ता छीनने और समानता स्थापित करने की ही जरूरत नहीं है, इसके साथ हमें सत्ता की परिभाषा बदलने की जरूरत भी है. सत्तेची आणि प्रशासनाची परिभाषा बदलायला भाग पाडणाऱ्या अशा आदरणीय मुख्य कार्यकारी अधिकारी मॅडम, ज्या वाडी वस्ती तांड्यावरच्या सर्वसामान्य महिलेपासून, अंगणवाडी कार्यकर्तीपासून, शिक्षिकेपासून, सगळ्या तमाम कर्मचारी आणि अधिकाऱ्यांपर्यंत अत्यंत लोकप्रिय आहेत, ज्यांनी त्यांच्या कामातून तळागाळापर्यंत पोहोचून आपला ठसा उमटवलेला आहे, अशा आपल्या सर्वांच्या लाडक्या माननीय वर्षा ठाकूर मॅडम यांना मी विनंती करते की त्यांनी या प्रसंगी आपल्याला आपल्या सर्वांना मार्गदर्शन करावं. आदरणीय वर्षा ठाकूर मॅडम. हॅलो, आदरणीय व्यासपीठ, खर तर व्यासपीठावर उपस्थित सर्वच मान्यवर, नांदडे सर, दिग्रसकर, बिरगे, वडसकर, सर्वच इथं अध्यक्षस्थानी आज आमच्या जिल्हा परिषदेच्या शिक्षिका आहेत त्या अध्यक्ष, आणि माझा समस्त महिला, पूर्ण नांदेडची महिला शक्ती एकत्रित आल्याचा भास होतोय. इतक्या सुंदर सगळ्या महिला आहेत माझ्या सगळ्या शिक्षिका. आज आपल्याला माहित आहे की 8 मार्चला आपण जागतिक महिला दिन साजरा करतो. याच्या पूर्वसंध्येला एक संकल्पना मनात आली की नेहमीच अनेक स्त्रियांचे सत्कार महिला दिनीच्या निमित्ताने होतात, आणि आपण 8 दिन आला की तो एक दिवस साजरा करतो आणि मग नंतर 364 दिवस विसरून जातो. आणि हा सण साजरा करायचा नाही करायचा या चर्चेत मी पडणार नाही, पण मला असं वाटतं की आज इथून जाताना तुम्ही एक विचार घेऊन जावा. तो विचार असा असेल की हा एक दिवस माझा नाही आहे, 364 दिवस माझे आहे आणि माझेच राहतील. आणि प्रत्येक दिवशी मी काही ना काही कुठल्या तरी रूपाने, कुठल्या तरी रोलमध्ये माझ्या सक्षमता आणि माझ्यामध्ये असलेल्या, माझ्यामध्ये जी जागरूकता आहे, ती माझी संवेदना मी कायम ठेवेल. खरं तर आज पहिल्यांदा मी इथे खूप चांगल्या रीतीने, एक दिवाकर चौधरी यांनी या ठिकाणी गीत गायलं, मुलींनी सुद्धा खूप सुंदर केलं, नृत्य केलं, मला सुद्धा ठेका धरायला आला, तुम्ही अचानक बॉम्ब ब्लास्ट टाकला. आणि या सगळ्या स्वरूपावर आपण यावेळेस सुद्धा नांदेड जिल्हा परिषद पूर्ण एक आठवडा महिला दिन साजरा करत आहे. पहिल्या दिवशी होतं आरोग्य खाते, दुसऱ्या दिवशी होतं पंचायत, तिसऱ्या दिवशी अजून माझं मला वाटतं कुठला होता, कृषी, आणि आज शिक्षण विभाग. मला सांगायला आनंद वाटतो की त्या त्या विभागांनी महिलांसाठी हे कार्यक्रम घेतले, कारण मुळात माझी ही संकल्पना होती की कुठल्याही वर्षा ठाकूरचा यावेळेस सत्कार होणार नाही, कुठल्याही ज्यांची ज्यांनी केलेलं आहे त्यांचा सत्कार होणार नाही, सत्कार त्यांचा होईल ज्या तळागाळात माझ्या महिला काम करतायत. सत्कार आणि ज्या ठिकाणी त्यांना बोलवून एक फुल्ल फुलाची पाकळी देऊन त्यात एकत्रित जमतील, जसं बिरगेनी सांगितलं की तुम्ही सगळ्या आज या ठिकाणी जमल्यात, सगळ्या जणी एकत्रित जमल्यात, आशाताई जमल्या, माझ्या NM जमल्या, अंगणवाडीताई आता जमणार आहेत, म्हणजे या सगळ्या जणी. जेव्हा मला, मी सांगते, आरोग्य खात्याचा कार्यक्रम असाच होता आणि त्याच्यामध्ये मी जे केले, खूप सुंदर भाषण झालं, ऍक्ट्रेस पण आली होती, एकावर एक भाषण होत होती, पण मला चित्र काय आवडलं मी कालही सांगितलं, पांढऱ्या शुभ्र ड्रेसमधली माझी ती स्टाफ नर्स आणि सुंदर साडीतली अंगण आशाताई, आणि बाहेर तिला आरोग्य खात्याने दिलेले एक गुलाबाचं फूल, आणि मी जेव्हा मागून येत होते त्या टाळ्या वाजवत होत्या, पण सगळ्या बसल्या होत्या आणि त्यांच्या केसामध्ये ते लाल गुलाबाचं फूल उठून दिसत होतं. आता या गुलाबासारखंच आपलं पण आयुष्य असावं,
आपल्या सगळ्यांचं आयुष्य असावं आणि ते तसंच सुंदर आणि सगळ्या ठिकाणी नुसतं सुंदरच नाही तर त्याचे काटे पण असतात आणि ते काटे तुम्ही दररोजच्या आयुष्यामध्ये अनुभूती त्याची करत असतात. पण या संघर्षातनं तुम्ही जेव्हा पुढे जातात तेव्हा तुमचा प्रवास हा एकमेकींच्या सोबतीने झाला तर तो अजून सुंदर होतो आणि म्हणून हा सगळा प्रपंच आहे तुम्हाला एकत्रित करण्याचं, तुमचं नेटवर्क स्ट्रॉंग करण्याचं. कारण मजेत असं म्हणतात, दोन माणसं जेव्हा बोलतात तेव्हा ती मीटिंग असते टू वन, पण दोन बायका जेव्हा बोलतात तेव्हा ती गॉसिपिंग असतं. मला आल्या आल्या तर 2 मिनिटं फार धक्का बसला, म्हटलं शाळेत तर नाही आलो आपण कुठल्या. आणि मला जे नेहमी म्हणतात की 5,000-10,000 लोक जेव्हा जितका आवाज करतात तितक्या 100-150 बायकाच आवाज करतात, मला ते खरंच वाटलं आल्याबरोबर. तर खूप सुंदर सेल्फी कॉर्नर, बाहेरची इमिटेशन ज्वेलरी, इतक्या कल्पकतेने हा कार्यक्रम या ठिकाणी अरेंज केला आहे. म्हणून सगळ्यात पहिले मी आमच्या बिरगे मॅडम आणि दिग्रसकर आणि पूर्ण शिक्षण विभाग यांचं मनापासून कौतुक करते, अभिनंदन करते. माझा याच्यामध्ये यांनी किती माझं कौतुक केलं तरी माझा याच्यामध्ये खारीचा वाटा आहे, सिंहाचा वाटा या डिपार्टमेंटचा आहे आणि तुम्ही या ठिकाणी उपस्थित राहिला म्हणून तुमचा सुद्धा आहे. आज असं तुमच्यासाठी उपस्थिती ठेवली नाही, तुमच्यासाठी कुठलाही हा दिवस तुम्ही पूर्ण एन्जॉय करा, तुमच्या स्वतःसाठी राहू द्या. आणि हा सगळा ऐकत असताना माझी एक इच्छा आहे की जाताना मी तुम्हाला सांगितलं की विचार घेऊन जा, कारण तुमच्यामध्ये बघितलं की गाणारी एक जिल्हा परिषद शिक्षिका आहे कदम ना, तुम्ही हां संगीता ना, संगीता जिल्हा परिषद शाळेत, तिकडे खल्लाड आहे, अनेक पुरस्कार प्राप्त लेखिका, अनेक कवयित्री, त्या आनंदीसारखी संगीतबद्ध करणारी शिक्षिका आहे. तुमच्यातल्या अनेक जणी तुमचं काम सांभाळून एक वेगळे वेगळे छंद जोपासून इतक्या ठिकाणी चालले आहेत. माझा बासरीवादक शिक्षक आहे जो तिथल्या मुलींचा परफॉर्मन्स करतोय हॉटेल सारख्या ठिकाणी. म्हणजे जिल्हा परिषदमध्ये किती पोटेन्शियल आहे आणि जिल्हा परिषदच्या शाळेचे शिक्षक आणि शिक्षिका, मी तुम्हाला सांगते की बाहेर ट्युशन आणि कोचिंग क्लासेस चालतात, त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त डिमांड शिकवायला जिल्हा परिषद शाळेतल्या शिक्षिका आणि शिक्षकांची, कारण तुमच्यामध्ये खूप शक्ती आहे. आज मी तुम्हाला स्त्री म्हणून बोलणार आहे आणि ते बोलत असताना सगळ्यात पहिले मला वाटतं की तुमच्या मल्टीटास्किंगबद्दल बोलायला वाटतं. एकाच कुणीतरी कुणी पण ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीतली कुठलीच मॅनेजमेंटची डिग्री घेतलेली नाही आहे, एकाच वेळेस अनेक कामं कसे करायचं तुम्हाला कुठे शिकवलं जायला नाही आहे, तरी तुम्ही सकाळी उठता, पर्स भरतात तुमची आवडीची, त्याच्यामध्ये स्त्रियांची पर्स असं म्हणतात ती उघडली तर त्याच्यात काय सापडेल, आणि आवश्यक ती वस्तू शोधून दाखवा आणि कुणालाही काही लागत असेल तर ती मागा, अशी ती तुमची पूर्ण गुगल मधली पर्स. आणि त्या पर्स मध्ये किती ठिकू किती नाही म्हणून उजवा खांदाने मी वाकलेला असतो आपला. तर सकाळपासनं मल्टीटास्किंग करताना मी नेहमी मजेत म्हणते, पूजा करत असते बाई, त्याच्यानंतर गॅसवरचं दूध उतू चाललं का ते लक्ष असतं, सासू काय करते बघत असते, नवरा मोबाईल मध्ये काय करतो ते तर बारीक लक्ष असतं, बाहेर कोणाची चाहूल लागली का ते पण बघत असतात, टीव्हीवर काहीतरी चालू आहे का हे पण लक्ष असतं, आणि आता आज शाळेमध्ये लवकर गेलं नाही तर काय होईल याची भीती सुद्धा मनात असते, बरोबर आहे ना. अशा सगळ्या मल्टीटास्किंगमध्ये तुमचा सकाळचा प्रवास सुरू होतो, गडबड गडबड करत तुम्ही शाळेत जाता, शाळेत झाल्यानंतर शिकवता, मग पुन्हा संध्याकाळचं टेन्शन, सगळ्यात अवघड प्रश्न संध्याकाळचा स्वयंपाक काय करायचा, काय करू हो, कर तुला काय पाहिजे ते, पुन्हा अरे हे कशाला केलं, हे तर मला आवडत नाही तुला माहित नाही का. मुलांना वेगळं आवडत असतं, ती तारेवरची कसरत करणं, एक कपभर चहा पिणं, रात्री पुन्हा मग सगळ्यांच्या सेवा वगैरे झाल्या की आपले पुन्हा स्वतःचा आराम करणं. या सगळ्याच्यात एक कविता आता म्हटली की ती राधेची श्याम झाली, ही जिजाऊची आई झाली. हे सगळं करताना माझा एक प्रश्न आहे तुम्हाला, तुम्ही काय झाल्या, तुम्ही स्वतःसाठी काय झाल्या, कधी जिजाऊ झाल्या, कधी कोणाच्या पत्नी झाल्या, कधी कोणाची प्रेमिका झाल्या, कधी कोणाची शिक्षिका गुरु झाल्या, पण तुम्ही स्वतःचं आयुष्य जगताय का, स्वतःसाठी एकही ओळ नाही त्याच्यात की स्वतःची मी ही झाले,
स्वतःची मी झाशीची राणी झाले ना, पण ती सुद्धा दुसऱ्यांसाठीच जगली. मला असं वाटतं की आजपासून मी माझाच प्रवास तुम्हाला सांगेल, कारण वी आर सेलिंग इन द सेम बोट. एक महिला अधिकारी म्हणून बोलणार नाही, मी एक महिला म्हणून पहिले बोलेन आणि नंतर वर्किंग वुमनवर बोलेन. आपण स्वतःसाठी करत असतो, मी बऱ्याचदा शाळेत व्हिजिट करते आणि मग मला लक्षात येतं की माझ्या शिक्षिकेला कधीतरी कुठेतरी तक्रार येते की तिला मोबाईलच उघडता येत नाही. ऑनलाईनचं शिक्षण करताना मुलाची मदत घेतल्याशिवाय टेक्नॉलॉजीचा वापर करता येत नाही, PDF करता येत नाही. या वर्षीची संकल्पना काय वाचली ना तुम्ही, टेक्नॉलॉजी आणि इनोव्हेशन्स. आपले मोबाईल हे फक्त आपण हॅलो किती जेवले, अहो जेवला का, भाजी कशी झाली, फोडणी कशी द्यायची आहे, आणि शिक्षक आपल्या मैत्रिणीची तुझं आज तू कुठे काय फिरली आहे, हे तर आवश्यक आहे रुटीन आयुष्य जगायला. पण याच्या व्यतिरिक्त मोबाईल टेक्नॉलॉजीचा उपयोग आपण करून आपण सक्षमतेकडे प्रवासाकडे आपला सक्षम प्रवास सुरू होणार आहे. आपण आजपासून मोबाईलचा उपयोग मी जास्तीत जास्त चांगल्या रीतीने कशी शिकवेल, मी जास्तीत जास्त यूट्यूबवर माझी पाटोद्याची शाळा कशी आहे, तिथल्या शिक्षकांनी काय केलंय म्हणून मी करेल. माझ्या शाळेतलं शौचालय मी माझ्या हिमतीवर करेल. माझ्या शाळेमध्ये अजून मी काय चांगले, माझ्याकडे अनेक जिल्हा परिषदच्या शाळेतले शिक्षक स्वतःच्या मुलांना घेऊन येतात आणि मला सांगतात की IIT लागला, हा डॉक्टर झाला. मला खूप आनंद होतो की माझ्या जिल्हा परिषदच्या शाळेतल्या शिक्षकांचे मुलं आज इथपर्यंत पोहोचत आहेत. पण ऐका, टाळ्या वाजवण्याच्या अगोदर त्याहीपेक्षा जास्त आनंद मला तुम्ही तुमच्या शाळेतले मुलं हा IIT गेला, हा डॉक्टर झाला, हे कलेक्टर झाले असं सांगितलं तर तो आनंद माझा 5 पटीने द्विगुणित होईल. तर आपल्यावर ही जबाबदारी आहे. आज मी तुमच्याकडे येताना माझ्या शाळेतल्या शिक्षिकेचा नेमका फोन आला. निरखी मॅडम त्यांचं नाव आहे, त्यांची वहिनी, त्यांच्या भावाची पत्नी ही नरर कुरुंकरांची मला वाटतं पत्की मिसेस आहे, मुलगी आहे. आणि मॅडमनी मला मागच्या आठवड्यात त्या कुरुंकर व्याख्यानमाल्यासाठी आल्या होत्या आणि मला अचानक इतक्या वर्षांनी भेटला, 87 माझं मॅट्रिक झालं, त्याच्यानंतर आत्ता भेटल्या. भेटल्यानंतर मी घरी बोलवलं, माझे पती पण होते, आम्ही त्यांचा मान सन्मान केला. त्याच्यानंतर मॅडमचा आज सकाळी फोन आला आणि म्हटलं की मी तुझ्यावर एक लेख लिहिला आहे की विद्यार्थिनी असावी तर कशी. तर मी म्हटलं नाही मॅडम, मी पण तुमच्यावर लेख लिहिला आहे, शिक्षिका असावी तर कशी. एकाच वेळेस इतकी नाळ गुंफली जाणं हे फक्त प्राथमिक शिक्षक आणि सेकंडरी शिक्षकांच्या बाबतीतच होतं, दुसऱ्या कोणाच्या बाबतीत होत नाही. कारण की लहानपणाचे संस्कार तुम्ही सगळ्याजणी त्यांच्यावर राबवत असतात. आज मला बिरगे मॅडमनी सांगितलं की वेगवेगळे कलर्स आम्ही दिलेत, हिरवे, ब्लू, पिवळे, इतके सुंदर कलरफुल मधल्या तुम्ही सगळ्या आज माझ्यासमोर बसल्या आहेत. आणि सुंदर तर तुम्ही आहातच सगळ्या, त्याच्यात वादच नाही, पण सुंदरता कशी असावी. सुंदरता ही बाहेर असणं हे देवाचं किंवा म्हणतो ना आपण कोणाची तरी देण आहे, ती आपण मेंटेन करत असतो. तुम्ही जातात पार्लर बिर्लरमध्ये काय, आणि पण त्यासोबत ती सुंदरता आतून असली पाहिजे आणि तिचं तेज जे असतं ना ते वेगळंच असतं. मग ती सुंदरता कशी पाहिजे, ती सुंदरता माणुसकीला जागृत असणारी असावी. ती सुंदरता आपण अजून आपल्या, म्हणजे तुम्हाला मी नेहमी म्हणते की तुम्ही एका मुलाची, दुसऱ्या मुलाची, 3 मुलांची, 2 मुलांची आई नाही आहे. तुम्ही तुमच्या शाळेतल्या सगळ्या मुलांचा जडणघडण करणारी माता आहेत आणि या मातेचं सौंदर्य खूप मोठं आणि वेगळं असतं, जे तुमच्या तुम्हाला बघा दुसऱ्यांना सेवा करण्यासाठी कुठेतरी जावं लागतं. कॉर्पोरेटच्या लोकांना लाख रुपये पगार असतात, पण एक मनात रुखरुख असते की मी काहीच करत नाही, मी समाजासाठी काही करत नाही. तुम्हाला कुठेच जावं लागत नाही, तुम्ही दररोज पुण्य कमवत असतात, तुमची सेवा हीच पुण्य आहे. तुम्ही जे तांड्यावर जातात, वस्तीवर जातात, लांब जातात आणि शिक्षण करतात, त्या मुलांना तुम्ही दत्तक मुलासारखं, आपल्या मुलांसारखं हे करून दिवसभर तुमचं सगळं रुटीन सांभाळून शिकवत असतात, ही एक खूप मोठ्या प्रकारची सेवा आहे. आणि म्हणून ही सेवा आपल्याकडनं जास्तीत जास्त किती चांगल्या रीतीने घडेल, कारण असं म्हणतात 84 लक्ष फेऱ्यानंतर एक मनुष्यगण मिळतो आणि याच्यातनं आपल्याला सगळे चांगलं काम करायचं असतं. मला अनेकदा लोक विचारतात की मॅडम खूप त्रास होत असेल ना महिला अधिकारी म्हणून,
मी तर जेव्हा जॉईन झाले तेव्हा तर पुरुष प्रधान म्हणजे जी मेल डॉमिनेटेड सेक्टर मध्ये जॉईन झाले आणि हे सगळं करत असताना मला अनेकदा प्रश्न विचारले गेले पण त्रास काय झाला याच्यापेक्षा काय मला मिळालं हे मी नेहमी आठवत गेले आणि तीच माझी ऊर्जेचं सोर्स होतं. मला जर तुम्ही तुमच्यापैकी कोणी विचारलं किंवा व्यतीतून की पुढचे 7 जन्म तुम्हाला काय व्हायला आवडेल तर मी म्हणेल फक्त स्त्री स्त्री स्त्री. कारण इतकं सुंदर फेमिनिझम आहे पण याच्यात आपण काय करतो. आता कविता कोणीतरी म्हटलं की आपण पुरुषांची नक्कल करायला जातो आपण कॉपी करायला जातो. कॉपी करण्याची काय गरज आहे. तुम्ही मुळातच इतक्या सक्षम आहात मुळात तुमच्यामध्ये जात्याच. मॅने मी जसं म्हटलं की कुठल्याही युनिव्हर्सिटीमध्ये तुम्हाला शिकवलं जात नाही मॅनेजमेंटचे हे सगळे धडे ते तुम्हाला स्वतः येतात. आणि संवेदनशीलता ही तुमच्या मनातलं प्रतीक आहे. मी तर बऱ्याचदा म्हणते की मला माझे कलीग ऑफिसर म्हणतात की मॅडम थोडा आवाज झाला की आता दिग्रसकर बोलता बोलता थांबले की मी जोरात बोललो तर बायका फटकन रडतात आणि डोळ्यात पाणी येतं येतं ना. अरे सांगा ना नाही आहे येतं हात वर करा येत असेल तर मला तर येतं. आणि हे अश्रू मला दुबळतेचं प्रतीक वाटत नाही हे अश्रू मला संवेदनशीलतेचं प्रतीक वाटतात. कारण त्यांना काहीतरी वाटतं म्हणून त्या रडतात. ज्यांना काहीच वाटत नाही ते कशाला रडतील. रडणं हे दुर्बलतेचं प्रतीक नाही आहे. वाईट वाटलं तुम्हाला चुकांची कबुली वाटली हे मी करायला पाहिजे होतं म्हणून तुम्हाला कुठेतरी वाटतं आणि तुमच्या डोळ्यात टचकन पाणी येतं. पण सारखं पाणी येणंही बरोबर नाही कधीतरी आलं तर ठीक आहे. दुसरं मला वाटतं की तुमच्या या क्षेत्रामध्ये मी 2-3 गोष्टी सांगेल. आपल्याला नेहमी वाटतं मी काही जास्त उपदेश करणार नाही कारण मला वाटतं हा उपदेशाचा दिवस नक्की नाही हलका फुलका दिवस आहे आणि हलका फुलक्यासारखंच बोललं पाहिजे आज. मला पण काम करताना अनेक अडचणी आल्या येतातच. बऱ्याचदा लोक म्हणायचे की ठीक आहे ना रात्री मी माझं 22व्या वर्षी सिलेक्शन झालं 23व्या वर्षी पहिला जॉब होता आणि मेल डॉमिनेटेड क्षेत्रामध्ये पहिल्याच दिवशी मला आठवतं पैठणमध्ये गोदातीरीच एक रात्रीतनं एक संध्याकाळच्या दरम्यान एक बैलगाडी बुडून लोक त्याच्यामध्ये आतमध्ये गेले. दुसऱ्या दिवशी मी जॉईन झाले होते पूर्ण मिलिटरीचं पथक आलं होतं. आम्ही रात्री तिकडे गेलो ऑपरेशन सुरू झालं बॉडीज सापडण्याचं. मला तिथले ऑफिसर्स म्हटले मिलिटरीचे आणि SDM की आप रेस्ट हाऊस पे रुक जाओ रात भर कहाँ रुकेंगे तो हम आपको बता देंगे डेड बॉडी जब आने के बाद. मी म्हटलं क्यों मी थांबणार रात्रभर मी पण ऑफिसर आहे मी तुम्हाला सांगते मी म्हटलं तर खरं पण जसं जसं रात्र व्हायला लागली आणि जसं जसं त्या डेड बॉडी सापडे ना तसं तसं माझं BP वाढायला लागलं. आणि तुम्हाला सांगते जेव्हा बॉडीज वर येत होत्या तेव्हा माझे कलीग ऑफिसर होते ते म्हटले की मॅडम तुम्हाला पावलं जाणार नाही तुम्ही थोडंसं थांबलं तरी चालेल बाजूला. म्हटलं नाही का मी थांबणार. जेव्हा त्या डेड बॉडीज बाहेर आल्या पूर्ण कुजलेल्या स्थितीत होत्या माशांनी डोळे खाल्लेले होते वगैरे 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 आणि मला खूप बडाबड उलट्या झाल्या राईट साईडला आणि कितीतरी दिवस मी ते दृश्य मला दिसत होतं. पण मी म्हटलं मी आज हे किल नाही केलं तर मी दररोज आतमध्ये जाऊन बसेल प्रत्येक इन्सिडेंट्सला मी जाऊन बसेल मला होऊ दे उलट्या मला होऊ दे त्रास पण नेक्स्ट टाइम त्रास होणार नाही. आणि म्हणून मी त्या ठिकाणी पूर्ण वेळ थांबले. मला वाटतं आपल्या आयुष्याचं असंच असतं हे कुठली आत्मस्तुती नाही. आपल्यातली प्रत्येक स्त्री हा अनुभव दररोज घेत असते. आपल्याला नावडणाऱ्या गोष्टी आपल्याला फेस कराव्या लागतात पण त्याच्यातून पळून जायचं नसतं टीकेला घाबरायचं नसतं. आणि जर आपण याच्यातनं एकदा पळून गेलो तर वारंवार आपण पळत जाणार. माझे ऑफिस आधी डिलेव्हरी प्रेग्नन्सी लीव ही फक्त 3 महिन्याची असायची आता 6 महिन्याची आहे. आणि तुम्हाला माहिती आहे आपण जेव्हा आई होतो तेव्हा आपल्याला दुसरं काहीच सुचत नाही. आणि जेव्हा मुलीला सोडून आपण पहिल्या दिवशी जॉबला जातो तेव्हाचं दुःख खूप वाईट असतं बरोबर आहे ना. पण त्या परिस्थितीत माझ्या आईने मला सांगितलं होतं की मूल रडताना जेव्हा तू निघशील आणि बाळ रडलं म्हणून तू जर मागे वळून बघितलं तर तू पुन्हा पुढे जाऊ शकणार नाहीस. आणि बिलीव मी 3-र्या दिवसाच्या नंतर मी एक्सटेन्शन घेतलं नाही कारण माझा जॉब मला तसं करू शकत नव्हता. मी गेले 10 दिवस मला दररोज डोळ्यातनं पाणी यायचं की आपण आपल्या लहान बाळाला सोडून चाललो आहे. पण त्याच्यानंतर मी म्हटलं नाही
आपण जो वेळ देतो तो क्वालिटी टाइम देतो, आपण त्याची गुंफण केली पाहिजे, त्या गोष्टी शिकल्या पाहिजे. आणि आपण पहिल्यांदा चाललोय, आपल्या मागे अनेक महिला आहेत ज्या मला बघणार आहेत, मी पहिली ऑफिसर आहे आणि मी जर असं वागले तर त्या सुद्धा तशाच वागतील. त्याच्यानंतर मी एक छोटी डायरी माझ्याजवळ बाळगायला सुरुवात केली. संध्याकाळी जर बाईंनी मला फोन केला तर काय सांगू, 50 लोक 100 लोक आहे, वांग्याची भाजी करा म्हणून घरी, याची भाजी करा, मला नाही बोलता येत फोनमधनं संध्याकाळचा स्वयंपाक काय करायचा आहे. किंवा मुलीचा आजार आला, तिने पटकन फोन केला तर मी कधी कुठल्याही मीटिंगमध्ये पहिला फोन घेते. तो महत्वाचा फोन असला तर त्याला उत्तर देते. पिझ्झा मागवू का म्हटलं तर फोन कट करून टाकते. आणि या सगळ्या गोष्टी करताना आपण स्वतः ऑर्गनाईज असणं, मी नेहमी माझ्या याच्या सांगते की आपल्या चौकटी असतात, घराला पण असतो ना, हॉल असतो, डायनिंग रूम असते, किचन असतं, सगळ्या खोलींचं एक वेगळं पावित्र्य असतं आणि सगळ्या खोलीचं महत्त्व असतं. आपण जेव्हा हॉलमध्ये जेवायला लागतो तेव्हा गोष्टी बिघडतात. स्वयंपाकघरातच जेवलं पाहिजे, हॉलमध्ये टीव्हीज बघितला पाहिजे. या सगळ्या गोष्टींचं जसं पावित्र्य आणि चौकट असते तशी आयुष्याची पण ती चौकट आहे. आणि तो रोल आपण तसाच केला पाहिजे. आई म्हणून सून म्हणून घरी जाताना उंबरठ्यावर अधिकाराची, शिक्षिकेची किंवा आपल्याला जी जॉब मिळालाय त्याचं सगळं बाहेर ठेवून आई, सून आणि मुलगी म्हणूनच घरात गेलं पाहिजे. घरात गेल्यावर पाय टाकून बसलं कसं, माझं काय संबंध आहे, आणा पाणी, जमेल का. ऑफिसमध्ये आल्यावर घरी काय चाललंय, व्यवस्थित चाललंय ना आपलं, म्हणून चारदा फोन करणं चुकीचं आहे. तुम्ही जेव्हा शिकवतात तेव्हा 100% तुम्ही ती चौकट पाळली पाहिजे. हे याच्यावर मी आज आत्मसन्मानाने जगतीये आणि या माझ्या याच्यावरच मी माझ्या आयुष्याला, माझा संसार चालवतीये, माझ्या मुलाबाळांना जगतीये. ही माझी पावित्र्याची जागा आहे, हे माझं मंदिर आहे. वर्क इज वर्शिप, इट इज अ कोर्ट. आणि म्हणून माझ्याकडे बघणाऱ्या पण नजरा आहेत. मग मी गप्पा मारत बसले, बाहेर त्या ठिकाणी गेले तर मग आपली प्रतिमा कशी होईल? काही नाही, बायका गप्पाच मारत बसतात. ही प्रतिमा आपल्याला आवडेल का? हिच्याशिवाय हा विषय दुसरा कोणी शिकवू शकत नाही अशी इमेज आवडेल. दुसरी इमेज आवडेल ना, मग आपण त्या दुसऱ्या इमेजमध्ये बसायचं आहे. आपण स्वतःला बदलताना छोट्या छोट्या गोष्टी बदलायला पाहिजे आणि मग लोक आपल्याला सलाम करतात. मी सीईओ म्हणून बसले आणि सगळ्यांना ऑर्डर्स दिल्या, ठीक आहे, खुर्चीची कमाल, सगळे ऐकतील. खुर्चीत कोणालाही बसवलं तर नमस्कार करतात, त्याच्यात फार काही मोठेपणा नसतो. पण जेव्हा खुर्ची नाही, तुमच्यामुळे खुर्ची ओळखायला लागते ना, तेव्हा त्याचा खरा मान असतो. आणि तुमच्यामुळे तुमची शाळा ओळखायला लागेल ना. या शिक्षिकेची ही शाळा आहे, तिने इतके वर्ष शिकवले अशी शाळा केली होती. हिची बदली झाल्यावर काय होईल, गावकऱ्यांना टेन्शन आलं पाहिजे, तक्रारी आल्या पाहिजे, माझ्याकडे पाऊस पडला पाहिजे, हिची बदली करू नका, आता पडतो बदल्या करा म्हणून. तर असं हे जे रूप आहे, मला वाटतं ही आव्हानातली स्त्री आहे तुम्ही आणि तुमच्या प्रत्येकीमध्ये ही शक्ती आहे. आधी मायेचं रूपच आहे आणि तुमच्या शाळेतले कितीतरी गुणवत्तेचे शिलेदार तुम्ही तयार केलेले आहेत. हे सगळे मुलं जेव्हा पुढे जातात गावातनं, तेव्हा माझी शिक्षिका, माझी बाई, माझ्या बाई हा शब्द जेव्हा वापरतात ना, तेव्हा तुमच्या अंतकरणातलं किती आनंद ओसंडून वाहत असेल याची कल्पना आणि याची तुलना कुठल्याच कोटीतल्या रुपयांमध्ये फिकी आहे. बरोबर आहे ना? तर मग या गोष्टी जेव्हा आपल्याला वाटतात की या तेवढ्याच महत्त्वाच्या आहे. वाचन एक मला वाटतं आपण वाढवलं पाहिजे. आता याच्यावर मी ऑथेंटिक नाही आहे, नांदेडे साहेब बोलतीलच. मग काय वाचू, याच्यातच आपला अर्धा जन्म जातो. मी हे वाचू का ते वाचू का कवी खल्लाळ कवी करते कविता करते म्हणून कविता वाचू? अरे काही नाही, शांता शेळकेंना जेव्हा हा प्रश्न विचारला गेला तेव्हा त्या म्हटल्या की मला शेंगदाणे दिले खरी तर मी तो कागदही वाचते. वाचन वाचन आहे, कुठलंही वाचा, हिसाबनीती वाचा, स्तोत्र वाचा, कुठली बायोग्राफी वाचा, कोणाचं आत्मकथन वाचा, प्रत्येक गोष्टीतून तुम्हाला शक्ती मिळेल, प्रत्येक गोष्टीतून तुम्हाला सोर्स मिळेल. आज महिला दिन आहे, महिला दिनाचा म्हणजे आठवडा आहे आणि आपण पुढे जातो आहोत. अनेक मोठ्या लोकांना जेव्हा विचारलं तेव्हा त्यांना ध्यास लागतो. ध्यास कशाचा असतो? एखादा शायरला जर विचारलं त्याचं जोपर्यंत गणित जुळत नाही शायरीचं, ते कोणीतरी म्हटली ना लास्ट कवीला की चांद
चांद बनना है वगैरे असं काहीतरी म्हटली शेवटचा चंद्रालाही डाग असतात माहित आहे ना त्यामुळे त्याला घाबरायची गरज नाही टीकेला घाबरू नका मी काय म्हटले म्हणून भिऊ नका तुम्हाला काय वाटतं हे डॉक्युमेंटेशन करण्यासाठी घाबरू नका तुम्हाला काय कसं पुढे जायचंय हे पुढे जाण्यासाठी मोबाईल का वापरत नाही आपण आपण मुलाला देतो मला काही कळत नाही असंच वाक्य असतो ना आपल्याला आपण दोन तीन वाक्य केलं मी त्या दोघींशी बोलत होते आता त्याच्यातले एक जण सांगत होती मला की आम्ही असं केलंय शाळेमध्ये आता आम्ही मराठवाडा मुक्तीसंग्रामचे गोष्टी सांगतो हे करतो पण आपण मोबाईलमध्ये आपल्याला कळलं नाही की आपण मुलाला म्हणतो की बघ बरं जरा हे कसं करायचंय मग ते मुलगा काय म्हणतो माझ्या आईला काही कळतच नाही मग नवरा म्हणतो हिला तर काहीच कळत नाही मग सासू सासरे तर म्हणतात ती तर बेअक्कल आहे मी आधीपासून सांगत होतो हिला कळतच नाही सुरुवात कुणी केली स्वतःच केली ना मला कळत नाही आणि म्हणून आजपासून कुणीच मला कळत नाही म्हणायचं नाही मला सगळं कळतं म्हणायचं टाळ्या वाजवायच्या तर वाजवत चला ना त्याला पण कंजूशी करतात तर या सगळ्या गोष्टी मला वाटतं की सगळ्यात अजून मला महत्वाचं वाटतं चिमन चेटके चांदणं हिला माहीत असेल सुचित्राला शांता शेळकेंची आठवण आज खूपदा होतीये एकदा त्या गेल्या आणि त्यांना हे वाक्य कुठल्या कुणीतल्या तरी यांच्याशी चर्चा करताना आठवलं तर चिमण चांदणं चटके चांदणं काय अर्थ असेल याचा चांदण्यांनी चिमण्यावर पडल्यावर चांदणं चिमण्यावर पडल्यावर मग त्यांनी खूप विचार केला हा प्रश्न त्यांना 6 महिने डोक्यात त्यांच्या झटत होता की हे वाक्य कसं असेल का असेल याचा अर्थ काय असेल हा मी माझ्या कवितेमध्ये म्हणजे शब्दाचं सामर्थ्य सांगते मी तुम्हाला कारण तुम्ही मुलांना शिकवता तुमचे मुलं जेव्हा चुकीचे बोलतात ना तेव्हा ते आयुष्यभर तो शब्द तसाच वापरणार आहेत आणि शब्दाची सामर्थ्यता नसेल तर ते पुढे जाऊ शकणार नाही शब्द भांडार किती महत्वाचं आहे आणि मग पुढे जाताना 6 महिने त्यांना त्याच्यावर काही उत्तर मिळत नव्हतं मग एकदा त्या एका ठिकाणी त्यांना बोलवलं संध्याकाळची वेळ होती रात्रीची म्हणून त्या त्या घरात गेल्या ती बाई चहा करायला गेली आणि बाहेर शुभ्र चांदणं होतं आणि बाहेर त्यांना घरात त्या चिमण्यांचा आवाज रात्रीचा खूप येत होता आणि त्यांना बाहेर बघितलं आणि त्यांना त्या प्रश्नाचं उत्तर कळलं की चेटूक म्हणजे चिमण चेटूक चेटूक म्हणजे ती म्हणजे तुम्हाला कन्फ्युजन करणारी स्थिती आहे आणि जो चंद्राचा प्रकाश आहे तो सूर्यप्रकाशासारखा वाटतो आणि म्हणून चिमण्या चिवचिव करतात आणि म्हणून चिमण चेटूक चांदणं तर अशा प्रकारचा तो शब्दाचा अर्थ कळण्यासाठी त्यांच्या मनात सतत चक्र राहिलं 6 महिने आणि एक परिस्थिती बघून त्याला त्यांचं उत्तर कळलं मला वाटतं आपलं पण तसंच असावं इंग्लिश शिकवताना एखादा शब्द कळला नाही तर त्याला डावलून पुढे जायचं नाही तो डिक्शनरीत बघायचा त्याचा अर्थ समजून घ्यायचा कारण समजून घेतल्यानंतर तुम्ही जे शिकाल तर तो तुम्ही पुढच्या ह्याला शिकवू शकाल अजून मला तुम्हाला सांगावं असं वाटतं की जेवढ्या सुंदर तुम्ही आहात तेवढ्या स्मार्ट पण तुम्ही आहात पण अजून स्मार्ट होण्याची गरज आहे कारण सुंदरता ही नैसर्गिक देणगी आहे पण स्मार्टनेस हा आपण कमवलेली देणगी आहे आपल्याला चांगलं कम्युनिकेशन असावं आपल्यातली संवेदनशीलता चांगली जागृत राहावी आपण दुसऱ्यांच्या ठिकाणी जसं छंद जोपासावे प्रत्येक स्त्रीची एक वेगळी ओळख आहे ही गायिका आहे ती कवयित्री आहे ही अजून काहीतरी चांगलं करते ही गृहिणी पण आहे पण अजून तिचा छंद ती चांगला बाळगते ती नृत्य करते ती संगीत विशारद आहे संगीत करते तुम्ही म्हणाल काय मॅडम दिवसभर थकून जातो कधी करायच्या ह्या गोष्टी पण तुम्हाला पार्लरला जाण्यासाठी अर्धा तास काढावायचे कोणाला सांगावं लागत नाही आपण जातो रेग्युलर आयब्रोज करतोच तसंच हे आहे आपल्या आयुष्यामध्ये ज्या गोष्टी आपल्याला आवडतात प्रायोरिटीवर त्यांचे फोन आपण घेतो त्या गोष्टी आपण प्रायोरिटीवर करतो मग आपलं स्वतःचं आयुष्य सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे आणि त्या गोष्टींनी जसं आणि हे सगळं करत असताना पुन्हा पहिल्या वाक्याकडे येते की जिजाऊ एकदम महत्वाचीच आहे सावित्री तर त्याच्यापेक्षा त्याच्या तर आपण लेकीच आहोत सावित्रीबाईच्या पण या सगळ्या स्त्रिया जरी त्याच्या त्याच्या ठिकाणी आदर्शवादी आहेत पण आपलं स्वतःचं जगणं हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे
आणि म्हणून मागच्या वेळेस आपण आरोग्य तुमचं आरोग्य आपण या ठिकाणी चेक केलं होतं. 80% महिलांना ॲनिमिया निघावा, 80% बायकांचं हिमोग्लोबिन कमी असावं. मग तुम्ही काय खाता, काय जगता, म्हणजे शिकवत पण नाही, स्वतःला त्रास पण करून घेतात, चालायचाही त्रास आहे, प्रत्येक जगाची तक्रार आहे आणि आयुष्यात खात पण नाही स्वतःच्या जीवाला. जर तुम्ही चांगलं अन्न खात नसाल आणि हिमोग्लोबिन तुमचं वाढत नसेल आणि दुसऱ्यालाच देत असाल तर त्याचा काय उपयोग आहे? चांगलं शिकवत नाही याचा अर्थ शाळेतलं शिकवत नाही असा नाही. चांगलं शिकणं आणि शिकवणं या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आणि म्हणून आजचा दिवस हा तुम्ही स्वतःसाठी एन्जॉय करा. जसं तुम्ही एक चांगला विचार घेऊन जाणार आहात की मी असं असं करणार आणि माझ्यासोबत मी हा चांगलं जगणार, तसं अजून एक विचार आणि एक खूणगाठ तुम्ही मनाशी बाळगायची आहे की खड्ड्यात गेलं सगळं मी स्वतःची काळजी आजपासून घेणार आहे. करणार ना? हात वर करा. अर्ध्याच जणींचे आहेत. अरे चांगले मोठे करा, दोन्ही हात वर करा. आता दोन्ही हलवा. येस, दिस इज ब्युटिफुल. मला आता वाटला विश्वास की तुम्ही स्वतः सगळ्या स्वतःसाठी जगणार आहात. कारण स्वतःसाठी जगणं, जी व्यक्ती स्वतःसाठी जगते, जी व्यक्ती स्वतःवर प्रेम करते तीच दुसऱ्यांवर प्रेम करू शकते, तीच दुसऱ्यांसाठी जगू शकते. तुम्ही आयुष्य स्वतःवर प्रेम केलं नाही तर तुम्ही दुसऱ्यावर पण प्रेम करू शकणार नाही. इथं आत्ताच मला वाटतं की दिग्रसकरनी एक कविता गायली, ती माझी पण आवडीची आहे. तिचं अभिवाचन करून मी हे माझं भाषण संपेल आणि दोन तीन प्रश्न मला तुमच्याशी, कारण आपला हा संवाद झाला आज. हे कुठल्याही सीओचं भाषण नव्हतं, उपदेशाचं, कारण कुठलाही रिव्ह्यू नव्हता, काहीच उपस्थिती नव्हती. हे तुम्हाला आणि मला गप्पा मारण्याचं एक प्लॅटफॉर्म होतं आणि तशा आपण गप्पा मारलेल्या आहेत. 2 ते 3 प्रश्नच आपण फक्त एकमेकांना विचार तुम्ही मला विचारणार आहात, ज्याच्यामध्ये बदलीचा विषय नसावा आणि इतर कुठलेही. तुम्हाला वाटलं तर एक बॉक्स ठेवा बिरगे इकडे, त्यांना जर काही वाटत असेल तर आपण त्यांच्या चिठ्ठ्या नाव न टाकून सुद्धा त्या घेऊ शकतील. मला ही कविता खूप आवडते. चिवताई चिवताई दार उघड, चिवताई चिवताई दार उघड, दार उघड दार उघड, चिवताई चिवताई दार उघड. दार असं लावून किती जगावरती काऊन, बघा तुम्ही स्वतःला काटा खाता जातात मग लक्षात येईल. भांडणं दालात लावता ना तुम्ही दार. दार असं लावून जगावरती काऊन किती वेळ डोळे मिटून आत बसशील. कारण असं म्हणतात मांजरीने डोळे मिटले दूध पिताना तिला वाटतं की कोणीच बघत नाही आहे, पण तिच्याकडे सगळं जग बघत असतं, फक्त तिला वाटतं की तिनेच डोळे मिटलेत. किती वेळ डोळे मिटून आत बसशील, आपलं मन आपणच खात बसशील. वारा आत यायलाच हवा, मोकळा श्वास घ्यायलाच हवा, मोकळा श्वास घेण्यासाठीच हे प्लॅटफॉर्म आहे. दार उघड दार उघड, चिवताई दार उघड. फुलं जशी असतात तसे काटे असतात, सरळ मार्ग असतो तसे फाटेही असतात. किती सुंदर आहे बघा, की फुलं, गुलाबाचं फुल हातात घेतलं तर त्याचा काटा टोचतोच, तसं आपलं आयुष्यही तसंच आहे. सरळ मार्गाने जाताना त्याचे फाटे फुटत राहतात आयुष्य जगताना. गाणाऱ्या मैना असतात, पांढरे शुभ्र बगळे असतात, कधी कधी कर्कश काळे कावळेच फक्त सगळे असतात. मला वाटतं या वाक्यावर तर टाळ्याच वाजल्या पाहिजे. कधी कधी कर्कश काळे कावळेच फक्त सगळे असतात. ही अशीच आहे, एवढं चांगलं तयार व्हायला काय झाले, ही साडी घातली पाहिजे का, बाहेर कशाला जायचंय, पिक्चर कशाला बघायचा आहे, अशा अनेक टीका असतात. अनेक मोबाईलवर SMS येऊन पडतात जे तुम्हाला आवडत नाही, तुम्ही डिलीट करून टाकतात. आव्हानांना उत्तरं द्यायला शिका. पहिल्याच वेळेस आवडलं नाही तर दणकून त्याला रिप्लाय द्यायला शिका. मला वाटतं तुम्ही सुजाण आहेत, कळलंच असेल तुम्हाला. कावळ्याचे डावपेच पक्के असतील, कावळ्याचे डावपेच पक्के असतील, त्याचे तुझ्या घरट्याला धक्के बसतील, तरी सुद्धा या जगात वावरावंच लागतं, आपलं मन आपल्यालाच सावरावं लागतं. या जगात अनेक जण तुमचे प्रॉब्लेम येतात तेव्हा खूप मैत्रिणी येतात आपल्याला, आपले ऑफिसर्स असतात, आपले कलीग असतात, आपले आईबाबा असतात, आपले सासू सासरे असतात, आपल्या नंदा असतात मैत्रिणीसारख्या. त्या तुम्हाला तो प्रश्न सोडवायला खूप मदत करत असतात. तुमचे शाळेतले सहशिक्षक असतात,
पण जर त्याचं उत्तर बघितलं तर शेवटी हा प्रश्न कोणाला सोडवावा लागतो, तो स्वतःलाच सोडवावा लागत असतो, बाकीचे सगळे मदत करत असतात. दार उघड चिवताई, चिवताई दार उघड, सगळंच कसं होणार आपल्या मनासारखं. कशी काय बरं समुपदेशनात बदली होणारच, आता कसं होणार सगळंच आपल्या मनासारखं. आपलं सुद्धा आपल्याला होत असतं पारख, मोर धुंद नाचतो म्हणून आपण का सुन्न व्हायचं, मोर धुंद नाचतो म्हणून आपण का सुन्न व्हायचं. हिला चांगलंच सगळं करता येतं, ती सुंदर दिसते, तिचं खूपच चांगली बदली झाली तिची, दुसऱ्याचं बघून आपल्याला आनंद व्हायला पाहिजे, तो धुंद त्याच्यामध्ये आपण सहभागी व्हायला पाहिजे. आपल्यावरचं वर्षानुवर्षाचं जे गालबोट आहे की आपण आपलेच पाय ओढतो ते आता दूर करायला पाहिजे. अरे वा, पटलेलं दिसतंय, जरा टाळा वाजवा पुन्हा एकदा. मोर धुंद नाचतो म्हणून आपण का सुन्न व्हायचं, कोकिळ सुंदर गातो म्हणून आपण का खिन्न व्हायचं. तुलना करीत बसायचं नसतं ग, तुलना करीत बसायचं नसतं ग, प्रत्येकाचं वेगळंपण असतं ग, प्रत्येकाचं वेगळंपण असतं ग. प्रत्येकाच्या आत, प्रत्येकाच्या आत एक फुलणारं फूल असतं, प्रत्येकाच्या आत एक फुलणारं फूल असतं, प्रत्येकाच्या आत एक खेळणारं मूल असतं. आता बघा सेल्फी काढताना अनेक जण उड्या मारत होत्या, बेधुंद होऊन मजा करत होत्या, मैत्रिणीची एक गप्पा मारताना कोण येतंय कोण जातंय कुठेच बघत नव्हतो. प्रत्येकाला एक लहान मुलासारखं कधीतरी जगावं वाटतं आणि ते जगलं पाहिजे. फुलणारा या फुलासाठी, खेळणारा या मुलासाठी, दार उघड दार उघड, चिवताई दार उघड. निराशेच्या पोकळीमध्ये काही सुद्धा घडत नाही, आपलं दार बंद म्हणून कुणाचंच अडत नाही. तुम्ही रडत बसल्या, प्रत्येक आपल्याच प्रश्नामध्ये गुंतत बसल्या, आपल्याच संघर्षामध्ये स्वतःच गुंता करत बसल्या, आपल्या असल्या आजार अंगावर काढत बसल्या काही होत नाही म्हणून, तर कोणाचंच काही अडत नसतं. आपलं दार बंद म्हणून कोणाचंच अडत नाही, आपणच आपला मग द्वेष करू लागतो, आपल्याच अंधाराने आपलं मन भरू लागतो. पहाटेच्या रंगात तुझं घरटण आलं, पहाटेच्या रंगात तुझं घरटण आलं, तुला शोधित फुलपाखरू नाचत आलं. चिवताई चिवताई तुला काहीच कळलं नाही का, चिवताई चिवताई तुला काहीच कळलं नाही का, कारण तुझं घर बंद होतं, डोळे असून अंध होतं. अशा अनेक संधी आपल्या आजूबाजूनी जात असतात, पण आपण डोळे मिटून घट्ट बंद असते आणि आपण त्या संधी घेत नसतो आणि नंतर रडत असतो, अरे मला संधीच मिळत नाही. अजिबात तसं नसतं, आपले डोळे बंद असतात म्हणून इकडून तिकडून गेलेल्या संधी आपल्याला दिसत नसतात. बंद घरात बसून कसं चालेल, बंद घरात बसून कसं चालेल, जगावरती रुसून कसं चालेल, दार उघड चिवताई दार उघड. मंगेश पाडगावकरांची ही कविता आहे. कविता म्हटली होती की आपली खल्लाळ, की एक चांगल्या रीतीने तुम्ही काहीतरी अभिवाचन करावा, पण दिग्रसकरांची कविता इज ऑलवेज क्लोज टू माय हार्ट, म्हणून मी सगळ्या रद्द करून त्याचंच अभिवाचन तुमच्या पुढे केलं. कारण मला वाटलं की या सगळ्या परिमाणात कुठेतरी प्रत्येक स्त्री ही कुठेतरी बसतच असते आणि तिला मुक्त होण्यासाठी स्वतःचीच गरज असते. तिला कुठली सीओ लागत नाही, ईओ लागत नाही, तिला फक्त स्वतःतली आत्मशक्ती शोधण्याची गरज असते. आता पुढे येऊया पुन्हा माझी मुलगी माझा अभिमान. आपण पाट्या लावल्यात, किती जणींनी पाट्या लावल्यात, हातवर करा स्वतःच्या नावात, खूप कमी संख्या आहे, हरकत नाही. 8 मार्चला आपण एक पण करूया, सगळ्यांनी आपल्या स्वतःच्या नावाच्या पाट्या लावून टाका, जाऊ द्या दुसऱ्याच्या लावायच्या नाही. लावणार का? आणि जर कोणी त्रास दिला तर मला सीओ मॅडमने सांगितलं पगार बंद होऊन जाईल, मग कोणी अडवेल का? हा, मग लावणार का? ठीक आहे. आणि ही पाटी लागल्यानंतर आपली दुसरी स्टेप ग्रामीण भागातल्या महिलांसाठी आपण सुरू करतोय, की नुसती पाटी लावणार नाही आपण, आपण फायनान्शियली खूप वीक आहे, आपण आपलं पॅन कार्ड वापरत नाही, आपण क्रेडिट कार्ड वापरत नाही, आपण ऑनलाईनचे ॲप वापरत नाही, आपण पैसे मागतो, दे रे 10 रुपये, दे रे 100 रुपये, दो रे 200 रुपये, मग तो मोजतो का, कशाला पाहिजे, कशासाठी. हे ॲप ऑनलाईन तुमच्यासाठी आहे, तुम्ही वापरण्यासाठी आहे. कोविडमध्ये एक चित्र मी नेहमी माझ्या भाषणामध्ये सांगते, मला भावलेलं, दिवाळीमध्ये जिल्हा परिषदचा स्टॉल लागला होता
आणि तिथे एक महिला नऊवार मधली होती, नऊवार मध्ये सगळे दिवाळीच्या पणत्या होत्या, ती माझ्या डीपी वरचा फोटो होता कितीतरी दिवस तो, आणि ती मोबाईल होता तिच्याकडे, मोबाईल असा खांद्यावर अशी अशी घेऊन बोलतो ना आपण असा बोलत होती, आणि समोर कोणी आलं तर त्याला सांगत होती तेवढ्या भावाने त्या पणत्या होईल, आणि इथं हा काय भाव पाहिजे भाऊ म्हटलं हिचं काय चालू आहे नेमकं, तर ती पणत्या तिथेही विकत होती आणि ऑनलाईन वर बोलत होती आणि ऑनलाईन वर सांगत होती की या पणत्या आहेत या मार्केटमध्ये इतक्या ठिकाणी आहेत इथं पैसे द्या आणि मी देईन. अरे माझी ग्रामीण भागातली नऊवार मधली महिला वापरायला लागली ना आता उद्योजिका होऊन, आणि तुम्ही कोणाची वाट बघतायत, तुम्ही पण आजपासून टेक्नॉलॉजीतल्या तंत्रस्नेही महिला आहेत आता आजपासून, आणि तुम्ही तुमच्या स्वतःसाठी ऍप वापरायचं आहे गुगल पे अमेझॉन फ्लिपकार्ट याच्या सगळ्यामध्ये तुम्ही दिसल्या पाहिजे, आणि मला फेसबुक मध्ये सगळ्यांच्या रिक्वेस्ट आल्या पाहिजे येणार ना, वापरलं पाहिजे. जोपर्यंत तुम्ही तंत्रज्ञान ऑनलाईन वर जाणार नाहीत, काळाच्या याच्यामध्ये तुम्ही स्वतः काळ जसा चाललाय त्या काळामध्ये जर तुम्ही त्या ठिकाणी गेल्या नाही तर तुम्ही काल बाह्य व्हाल, तुम्ही संपून जाणार आणि याच्यानंतर तुम्हाला काहीच वापरता येणार नाही. आज मोबाईल आहे, मोबाईलचं हे स्वरूप आहे, अजून पुढचे रूप येणार आहेत, आणि म्हणून या सगळ्या टेक्नॉलॉजीमध्ये तुम्ही तेवढ्याच ठिकाणी स्वतःला जागृत होणं आणि स्वाभिमानी राहणं तेवढंच गरजेचं. एक दोन प्रश्न मी घेईन, प्रश्न मी सांगितलेत कशा स्वरूपाचे पाहिजे ते विचारा तुम्ही आणि मग आपण संपूया. आपल्यापैकी कोणाला विचारायचे का प्रश्न? यस मॅम, कराळे मॅडम. हे मॅडम, हा हा, नाव सांग तुझं काय पाहिजे? स्मिता कराळे, जिल्हा परिषद हायस्कूल बारड. बारड, ओके. मॅडम तुम्ही खूप छान दिसता, जेवढ्या छान दिसता त्याही पेक्षा तुम्ही खूप छान असता. तुम्हाला एक घर असेल, नवरा असेल, दीर असेल, जाऊ असेल, सासूबाई जोरात असतील, नणंदबाई तोऱ्यात असतील, तरीसुद्धा तुमच्या घरात मुलं असतील, तुमच्याही घरात छान बाग असेल, तरीसुद्धा हे सगळं करत करत तुम्ही तुमच्या चेहऱ्यावरचं हास्य कसं फुलवून ठेवता आणि त्या हास्याचं रहस्य काय? बाईकडून आलेली कॉमेंट जास्त छान आहे. आणि सगळ्यांच्या मनातला प्रश्न त्यांनी विचारलाय मॅडम आज. मला असं वाटतं की खूप टेन्शन्स असतात, त्यांनी सांगितलं तसं. माझा पण इंटरकास्ट मॅरेज आहे, लव्ह मॅरेज आहे, आणि मलाही दोन मुली आहेत, नंदा आहेत, सासू सासरे आता एक्सपायर्ड झालेत, पण ह्या सगळ्या पारंपरिक घरामध्ये, कारण मी टॉमबॉय होते एकदम भोसला मिलिटरी कॉलेजची मुलगी म्हणून, आणि लव्ह मॅरेज झाल्यानंतर एकदम परंपरागत घरामध्ये गेले. मला असं वाटायचं महालक्ष्मीचा सण म्हणजे काही नाही, बाजारातून मार्केटमधनं पुतळे आणायचे ते लावायचे झाला सण. मी नवऱ्याला म्हटलं असं करेल काही नाही. जेव्हा ते सुरू झालं सगळं, सोळा भाज्या आणि सगळं आणि तो स्वयंपाक, मी त्याला म्हटलं अरे हे माहीत असतं तर मी नसतं केलं तुझ्याशी लग्न. पण मग या सगळ्या गोष्टी मी शिकून घेतल्या, कारण मला असं वाटतं की आपल्यामध्ये आपण इतकं करतो, आपण शिक्षण घेतलंय, शिक्षणाने माणूस सुसंस्कृत पण झाला पाहिजे, पण त्याचबरोबर आपल्याला काही येत नाही असं पण असलं नाही पाहिजे. उद्या आपल्यावर बोट नाही लागलं पाहिजे की या घराबाहेर गेल्या म्हणून घर उघड्यावर ठेवलं. आपल्याला असं कोणी म्हटलं नाही पाहिजे की हिला सगळं करायचं नाही करायचं ते आपण ठरवू, स्वयंपाक करायचा का नाही करायचा, बाई लावायची का नाही लावायची, वेळेच्या काळाच्या कालबाह्याचं आपण ठरवू. पण कुठली गोष्ट येत नाही किंवा कुठला माझा रोल मी केला नाही असं आयुष्यात व्हायला नको. आणि या सगळ्या गोष्टी असताना अनामिक अनेक टेन्शन्स, एक मोठी जिल्हा परिषद ही मिनी मंत्रालय असतं, घर तर असतंच पण याच्याही 10 पटीचा ताण हा ऑफिसमध्ये असतो. पण हे सगळं करत असताना तुम्ही विचारलं की तुम्ही हसता कसे, कारण मला असं वाटतं की आपलं मन हे आपण कमांड देतो तसं राहतं.